बालमित्रांनो मैत्रिणींनो, आपण इयत्ता आठवीतील गे मायफू ही कविता शिकत आहोत. मागच्या तासी केला आपण कवी परिचय, सुरेश भट यांचा परिचय पाहिला. आज आपण प्रत्येक कडवं आणि त्याचे स्पष्टीकरण शिकणार आहोत. आपण आपली जी ओळख आहे, आज आपण आधार कार्डवर आपली ओळख भारतीय का, तर आपण भारत देशात राहतो. भारत देशात आपण राहतो, भारताचे रहिवासी आपण आहोत. ज्या जन्मभूमीवर आपण वाढतो जगतो, त्या जन्मभूमीचे प्रत्येकाला एक अप्रूप असतं. अप्रूप म्हणजे काय? नवल असतं, प्रेम असतं. मातृभूमीवरचं प्रेम आपण दररोज आपल्या प्रार्थनेमधून, प्रतिज्ञा, राष्ट्रगीतातून व्यक्त करत असतो. तर बघा, आपण जेव्हा वंदे मातरम असं म्हणतो, वंदे मातरम सुजलाम सुफलाम मलज शीतलाम, वंदे मातरम मधून आपण काय करतो? वंदे म्हणजे प्रणाम आणि मातरम म्हणजे आपली जन्मभूमी. तर बघा, आपली जन्मभूमीबद्दलचा जो आदर आहे तो या कवितेत, गे मायभू या कवितेमध्ये कवी सुरेश भट यांनी व्यक्त केलेला आहे. प्रत्येकाला आपल्या मातृभूमीचा अभिमान असतो आणि तो असावाच. का? तर आपल्याला मातृभूमी आपल्याला जगवत असते. आणि म्हणून या कवितेत कवी सुरेश भट यांना मातृभूमीविषयी काय काय वाटतं ते आपण आता प्रत्येक कडव्यात बघणार आहोत. पहिलं जे कडवं आहे आपलं, ते आहे, गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे, आणीन आरतीला हे चंद्र तारे. बघा, पहिला शब्द आलेला आहे मायभू. मायभू म्हणजे काय? तर मायभू म्हणजे मातृभूमी. या शब्दातच बघा, माय काय असते? आपल्याला जन्म देते ती माय, आपला माय. आणि माय आणि भूमी म्हणजे जमीन, ज्या जमिनीत आपण वाढत आहोत, जगत आहोत, ती आपली मातृभूमी. आणि त्या मातृभूमीला कवी मायभू म्हणतात. मा या शब्दामध्ये मातृत्व लपलेलं आहे. आणि य आपण गायीचा म्हणतो, य म्हणताना आपण म्हणतो की य गायीचा. आणि गाय काय देते? आपल्याला दूध देते. तसेच आपल्याला आपली आई भरण पोषण करत असते. आणि आपण त्या माय या शब्दामध्ये खूप मोठी व्याप्ती आहे. तर कवी म्हणतो, गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे. पांग बघा, या शब्दाला पांग म्हणजे उपकार. तर मी तुझे उपकार फेडणार आहे. पांग फेडणार आहे म्हणजे काय? कवी म्हणतात की मी तुझे उपकार फेडणार आहे. आणि न आरतीला हे चंद्र सूर्य तारे. प्रत्येक जण आपण पूजा करतो आणि आरती म्हणत असतो. आरती म्हणजे काय? तर एखाद्या देवाची किंवा एखाद्या निसर्गाची केलेली आवरणी, त्याचं महत्व म्हणजे आरती. आणि आपण आरतीला काय देतो बरं? हो, आपण आरतीला फुलं नेतो, अगरबत्ती नेतो, धूप नेतो, दूध नेतो, पाणी नेतो. परंतु कवी म्हणतात की मी आरतीला काय आणणार आहे? तर या निसर्गातील चंद्र सूर्य आणि असंख्य तारे या तुझ्या आरतीला मी आणणार आहे. कवीची कल्पना आहे ही. चंद्र सूर्य तारे आणू शकतो का आपण? नाही आणू शकत. परंतु कवी कल्पना करतो की मी तुझ्यासाठी जे खूप उत्तम आहे. उत्तम काय आहे? सूर्य आहे, जो आपलं भरण पोषण करतो, सृष्टीला चालवतो. चंद्र काय देतो? शीतलता देतो. तारे लुकलुकतात आणि म्हणून ते आकाश सुंदर दिसतं ना. तर मग कवी म्हणतात की मी तुझ्या आरतीसाठी चंद्र सूर्य आणि तारे आणणार आहे. यातून आपल्याला समजतं की कवी आपल्या मातृभूमीबद्दल त्यांना काय वाटतं. तुम्हीही बघा, आपल्या मातृभूमीबद्दल प्रत्येकाला आदर असावा आणि प्रत्येकाने आपल्या मातृभूमीचे पांग फेडण्यासाठी काय करावं? तर फक्त काय? आरती करावी. तर आपली मातृभूमी आपल्याला जे काही देत आहे त्यासाठी आपण, तिचे पांग फेडण्यासाठी आपण माणूस म्हणून जगलं पाहिजे. माणूस म्हणून दुसऱ्याला मदत केली पाहिजे. आणि माणसाने माणसाशी माणसासारखं जर वागलं ना, तर हीच मातृभूमीची खरी सेवा ठरणार आहे. तर हे कडवं
लक्षात घ्या, गे माय भू तुझे मी फेडी न पांग सारे आणि न आरतीला हे सूर्य चंद्र तारे।